नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं द रॅग टाईम संगीतामध्ये ड्रमर्सची भूमिका काय होती. तर आता 1890 साली अमेरिकेमध्ये नक्की काय घडलं आणि त्याचा ड्रम्सच्या इतिहासावर काय परिणाम झाला हे आपण पाहू. 1890 साली अमेरिकेमध्ये बाहेरील देशातील अनेक लोक आले. त्यांनी आपल्याबरोबर येताना पारंपरिक वाद्य आणली. त्या वाद्यांबरोबर त्यांनी ती वाद्य कशी बनवायची, मग त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रम्स होते, वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्बल्स होत्या, त्या कशा बनवायच्या ह्याचं तंत्र आणलं. आणि त्या दरम्यान जे ड्रमर्स द रॅग टाईम या संगीत प्रकारामध्ये ड्रमिंग करत होते त्यांनी आपल्या ड्रमसेटमध्ये या बाहेरून आलेल्या वाद्यांचा वापर करण्यास सुरुवात केली. जसं की बेस ड्रम, स्नेअर ड्रम, सिम्बल्स ह्या तर गोष्टी होत्याच, पण त्याचबरोबर वुड ब्लॉक, काऊबेल, ट्रायंगल यांसारखी छोटी छोटी वाद्य त्या ड्रमसेटमध्ये ॲड करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम झाला असा की त्यांना त्या रॅग टाईम म्युझिकमध्ये एक वेगळा पॅटर्न मिळाला, एक वेगळा साऊंड मिळाला. तर अशा प्रकारे अमेरिकेमध्ये जे बाहेरून लोक आले त्यांनी जी आपल्याबरोबर वाद्य आणली त्यातली काही वाद्य ही सुरुवातीच्या ड्रमसेटचा भाग बनली. त्यामुळे 1800 ते 1900 दरम्यान ज्याला आपण ड्रम्स किंवा ड्रमसेट म्हणायचो त्याच वाद्याला 1930 दरम्यान ट्रॅप किंवा ट्रॅपसेट असं म्हणलं जाऊ लागलं आणि ते वाद्य प्ले करणाऱ्या ड्रमरला ट्रॅप ड्रमर असं म्हणलं जाऊ लागलं. तर यापुढे अजून एक महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे 1909. तर या साली नक्की काय घडलं होतं हे आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये.